मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू गावातीलच एका बाईसोबत घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि त्यावेळी ती बाई सिंधूला विचारते की डॉक्टर मॅडम तुम्ही घर सांभाळता सावीला सांभाळता आम्हाला शिकवता आणि इतकं सगळं करून तुम्ही दमत नाही का आणि त्यावर सिंधू हसून म्हणते अजिबात नाही पण हा प्रश्न तुला असा अचानक का विचारावासा वाटला त्यावरती बाई म्हणते की डॉक्टर मॅडम तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका पण मला समजला आहे की काल गुलाबरावांच्या माणसांनी सईला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला कारण तुम्ही एकट्या आहात म्हणून जर तुमच्यासोबत तुमचा नवरा असता तर त्यांनी अशी हिम्मत केलीच नसती शेवटी काही झालं तरी आपण बायका आहोत आपण कुठे कुठे पुऱ्या पडणार त्यावर सिंधू म्हणते की असं नाही आहे आपण बायका आहोत त्यामुळे आपण कधीच कुठे अपुऱ्या पडणार नाही पुढे ती त्या बाईला समजावते की भीतीपोटी आपण कधीच कोणाशी लग्न करू नये जर आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असेल तरच लग्न करावं आणि सिंधूचे हे विचार ऐकून ती बाई म्हणते की तुमच्यासारखा विचार प्रत्येक स्त्रीने करायला हवा त्यावर सिंधू म्हणते आपण सुरुवात तर आपल्यापासूनच करू आणि मग त्यानंतर ती बाईसुद्धा तेथून निघून जाते तर सिंधू सायकलवरून घरी जाण्यासाठी निघते मात्र सायकल चालवत असताना तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात मंगेश तिथे येऊन तिला आधार देतो आणि त्याच वेळामध्ये गुलाबरावाची काही माणसं त्या दोघांचा फोटो काढतात त्यानंतर मंगेश सिंधूला मदत करत तिची सायकल उचलून देतो त्यानंतर तो सिंधूला काही लागलं तर नाही ना याची चौकशी करतो त्यावर सिंधू म्हणते की मी ठीक आहे आणि ती मंगेशचे आभार मानते आणि त्यानंतर सिंधूच्या घराजवळच मंगेशचं एक काम असतं त्यामुळे तो तिच्या सोबतच घरी जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे विनायकला कमिटीच्या निर्णयाबद्दल समजलेले असते त्यामुळे तो खूप पॅनिक होतो तो त्याच्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकून देत असतो आणि त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो विनायकला शांत करतो तर विनायक रडतच त्याला मिठी मारतो तो राघवला म्हणतो की बाबा मला मॅनेजर काकांनी सांगितलं की ते मला एका वेगळ्याच फॅमिलीला देणार आहे पण मला तुमच्यासोबत यायचं आहे तुम्ही माझे खरे बाबा आहात ना आणि विनायकचं हे बोलणं ऐकून राघवलाही वाईट वाटतं तर विनायक त्याला म्हणत असतो की बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे ना की मी तुला नक्की घरी घेऊन जाईल मग मला आपल्याच घरी यायचं आहे मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही आणि त्यावर राघव त्याला समजावतो की विनू तू काही काळजी करू नको मी तुला आपल्यासोबत माझ्या घरी घेऊन जाणार मीस तुझा बाबा आहे आणि त्यानंतर तो विनायकला सांगतो की मी कमिटीला भेटून येतो तोपर्यंत तू तो हा जो काही पसारा केला आहेस ना तो आवरून ठेव आणि त्यावर विनू सुद्धा हो म्हणतो तर राघव त्या मॅनेजरला भेटण्यासाठी जातो तर दुसरीकडे सिंधू आणि मंगेश सिंधूच्या घरी येतात आणि त्यांच्या पाठोपाठ गावचे सरपंचसुद्धा तिथे येतात त्यांना बघून सिंधूला खूप आनंद होतो मात्र त्याच्या पाठोपाठ गुलाबराव आणि अजून काही लोक लोकसुद्धा तिथे येतात त्यामुळे सिंधूला धक्का बसतो ते त्यांना काय झालं आहे असं विचारते तर सरपंच म्हणतात की डॉक्टर मॅडम आजपर्यंत मी तुम्हाला सुसंस्कृत समजत होतो त्यामुळे तुम्ही असं काहीतरी कराल अशी माझी अपेक्षाच नव्हती आणि त्यामुळे सिंधू त्यांना विचारते की नक्की काय झालं आहे ते प्लीज मला सांगा त्यावर गुलाबराव मध्येच म्हणतो की बघितलं ना सरपंच साहेब हा मंगेश आत्तासुद्धा इथेच आहे या बाईमुळे आपल्या गावातील इतर बायका बिघडतील आणि गुलाबरावचं हे बोलणं ऐकून सिंधू त्याच्यावर खूप चिडते ती गुलाबरावला म्हणते की माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे नाहीत मी काल काय सांगितलंय ते माहिती आहे ना तुम्हाला आणि त्यावर गुलाबराव लगेच म्हणतो बघितलं ना सरपंच साहेब चार चौघांमध्ये थेर यांनी करायची आणि बोट मात्र आमच्याकडे दाखवायचं आणि त्यानंतर तो हसतच सिंधू आणि मंगेशला त्यांचा फोटो दाखवतो आणि तो फोटो बघून सिंधू सरपंच साहेबांना म्हणते की तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही सायकलवरून जात असताना माझा तोल गेला मी खाली पडणार इतक्यात मंगेशने मला आधार दिला मात्र सरपंच साहेब सिंधूचं काही ऐकूनच घेत नाही तर दुसरीकडे विनायकला एका दुसऱ्याच फॅमिलीला दत्तक देण्याची प्रोसिजर सुरू असते आणि त्याचवेळी राघवत्या ठिकाणी येतो तो मॅनेजरला सांगतो की तुम्ही विनूला इतर कोणालाही दत्तक देऊ शकत नाही कारण सगळ्यात आधी ॲप्लिकेशन मी दिलं होतं त्यावर मॅनेजर म्हणतो पण राघव सर विनूला तुम्हाला दत्तक न देण्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगितली आहेत ना त्यावर राघव म्हणतो पण मला ती कारणं मान्य नाहीत माझ्या जॉबमुळे विनायकवर वेगळा काहीच परिणाम होणार नाही उलट त्याला माझ्यासोबत सगळ्यात जास्त सेफ वाटेल आणि इथे बसलेल्या प्रत्येकापेक्षा सगळ्यात जास्त मी त्याला प्रोटेक्ट करू शकतो आणि इतकंच नाही तर मी विनायकसाठी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर तो मधूला सुद्धा तिथे बोलावून घेतो कारण मधू स्वतःहून राघवसोबत बोलण्यासाठी गेलेली असते ती राघवला म्हटलेली असते की आपण दोघी लग्न झाल्यानंतरही मित्र म्हणूनच एकत्र राहू फक्त विनायकसाठी मी कधीच तुझी बायको बनण्याचा प्रयत्न करणार नाही कारण मला माहीत आहे ती जागा फक्त सिंधूची आहे आणि जेवढी आपल्याला विनायकची गरज आहे तेवढीच घरातील प्रत्येकाला आणि त्यामुळे राघवसुद्धा ह्या लग्ना साठी तयार झालेला असतो तर दुसरीकडे तो गुलाबराव सिंधूवर आणि मंगेशवर वाटेल ते आरोप करत असतो तो सरपंच साहेबांना म्हणत असतो की हिच्यासारख्या चौचाल बाईला आपल्या गावाबाहेरच काढायला हवं नाहीतर एक नास का आंबा आंब्याची सगळी पेटी नासवेल आणि गुलाबरावचं असं बोलणं ऐकून मंगेश त्याच्यावर हात उगारतो मात्र गुलाबराव त्याचा हात पकडतो आणि मग तो हसतच मंगेशला विचारतो की तू या बाईचा वकील आहेस की नवरा इला बोलल्यावर तुला इतका राग का आला आणि त्यावर मंगेश काहीच उत्तर न देता मागे सरकतो तर सरपंच साहेब सिंधूला म्हणतात की डॉक्टरीन बाई जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही डॉक्टर आहात आणि गावातील लोकांवर कमी पैशांमध्ये उपचार करता तर तुम्ही जे काही कराल ते सहन केलं जाईल तर असं अजिबात नाहीये तुम्हाला हे गाव सोडून जावंच लागेल आणि सरपंचांचा हा निर्णय ऐकून सिंधूला धक्का बसतो ती गुलाबरावकडे बघत म्हणते की गुलाबराव हे सगळं का करत आहे ते मला अगदी व्यवस्थित माहीत आहे पण मी हे गाव आणि हे घर सोडून कुठेही जाणार नाही त्यावर सरपंच म्हणतात की जर तुम्हाला या गावामध्येच राहायचं असेल तर तुम्हाला मंगेश सोबत लग्न करायला हवं आणि ते ऐकून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते तर सरपंच साहेब तिला सांगतात की मी तुम्हाला विचार करण्यासाठी उद्या सकाळपर्यंतचा वेळ देत आहे आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात तर दुसरीकडे विनायकला दत्तक घेण्यासाठी जे लोक आलेले असतात त्यांच्याकडे राघव विनंती करतो की तुम्ही प्लीज हे ॲप्लिकेशन मागे घ्या कारण लहानपणापासून विनायकला मी सांभाळला आहे आम्हा दोघांमध्ये लेकाचं नातं तयार झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनायकलासुद्धा आमच्या घरी यायचं आहे जेव्हा त्याला समजलं की एका वेगळ्याच लोकांना त्याला दत्तक देण्यात येणार आहे तेव्हा तो रडतच माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की बाबा मला तुमच्यासोबत यायचं आहे आणि त्यानंतर मधूसुद्धा त्या लोकांना विनंती करते की तुम्ही प्लीज तुमचं ॲप्लिकेशन मागे घ्या आणि त्यानंतर ते लोकसुद्धा या गोष्टीसाठी होकार देतात ते म्हणतात की जर विनायकची अशी इच्छा असेल तर त्याच्या आनंदासाठी आम्ही हे ॲप्लिकेशन मागे घेतो आणि त्यानंतर मॅनेजरसुद्धा राघवला सांगतात की जर हे लोक ॲप्लिकेशन मागे घेणार असतील आणि तुम्ही लग्न करणार असाल तर आम्ही याबद्दल नक्की विचार करू आणि ते ऐकून राघव आणि मधूला खूप आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनू सर्वांसोबत जेवण करत असतो आणि त्याचवेळी त्याला सावीचा व्हिडिओ कॉल येतो सावीसोबतच सिंधूसुद्धा विनायकसोबत बोलते आणि नेमका सिंधूचा आवाज राजश्री ऐकते आणि मग ती रडतच सगळ्यांना सांगते की ती आपली सिंधूचा आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा